श्री महेश लोंढे सरांना मी मार्गदर्शन करण्याची विनंती करते. विद्या प्रबोधिनीने आयोजित केलेल्या या टॉपर स्टॉक आणि यशवंताचा सत्कार या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यजुर्वेंद्र महाजन सर, श्री राहुल चिकोडेजी, UPSC मध्ये नुकत्याच लागलेल्या रिझल्टमध्ये यशस्वी झालेले ओंकार शिंदे आणि रामेश्वर, माझे मित्र राजकुमार पाटील. खरं तर आज मी जे बोलणार आहे ते अजिबात महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही जे ऐकणार आहात ते महत्त्वाचं आहे, किंवा तुम्ही जे आत्तापर्यंत ऐकलंय ते महत्त्वाचं आहे. तुम्ही जे ऐकणार आहात तेही महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही जे ऐकणार आहात त्याचं घरी गेल्यानंतर इथून पुढच्या वेळेमध्ये काळामध्ये काय करणार आहात ते महत्त्वाचं आहे. तुम्हाला मला सगळ्यांना सारखाच वेळ मिळालेला असतो. दिवसाला प्रत्येकाच्या 24 तास असतात, पण त्या 24 तासांमध्ये आपण काय करतो हे महत्त्वाचं ठरतं. मला जे मुद्दे ज्या मुद्द्यांना मला स्पर्श करायचा होता सर, ते ऑलरेडी या दोघांनी केले. सगळ्यात महत्त्वाचं काय, एक योगायोग घडला आहे की माझी ओळख करून देताना किंवा रामेश्वरची किंवा ओंकारची ओळख करून देताना असं पिक्चर कदाचित उभं राहिलं असेल की हे हुशार लोक आहेत फार, म्हणजे युनिव्हर्सिटीत पहिला आला किंवा 90%च्या पुढे मिळाले किंवा COEPला इंजिनिअरिंग केलं. तर मला स्वतःला जाणून घ्यायचं होतं, म्हणून मी एकदा काय केलं, आता मी यजुर्वेंद्र सरांनाच बोलत होतो की सर असं चित्र कदाचित क्लिअर होईल, आपल्याकडे बऱ्यापैकी पॅटर्न किंवा असं लगेच लोक तयार करून घेतात की असं असल्याशिवाय आपल्याला काय UPSC पास होणं शक्य नाही. सुदैवानं ओंकारनं सांगून दिलं. माझ्या बॅचमध्ये मसुरीमध्ये ट्रेनिंगला साधारणतः 484 लोक होते. तर मला जाणीवपूर्वक मी हा एक अभ्यास केला की त्यातले किती लोक ग्रामीण भागातले आहेत, किती लोक अतिशय साधारण बॅकग्राऊंडचे आहेत, किती लोक अतिशय हुशार म्हणजे IIT चा बॅकग्राऊंड असणारा किंवा फार चांगल्या संस्थेतून डिग्री घेतलेला असा विद्यार्थी आहे, असं मी जाणीवपूर्वक सर्वेक्षण केलं. 80% लोक ग्रामीण भागातले होते. UPSC पास झालेले 2015 बॅचचं मी सांगतो आहे. 80% लोक ग्रामीण भागातले, त्यांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड किंवा आर्थिक परिस्थिती अगदीच बेताची होती. 15-20% लोक होते की जे अतिशय चांगल्या शैक्षणिक संस्थेतून ज्यांनी डिग्री घेतली होती, IIT होती, IIM होते. त्यामुळं आपल्यामध्ये जो एक न्यूनगंड असतो की आपण गरीब आहोत, आपल्याकडे पैसे नाही आहेत तर आपल्याला हे जमणार नाही, आपण अपंग आहोत आपल्याला हे जमणार नाही, आपण हुशार नाही आहोत, आपण मागच्या बेंचवर बसतो आपल्याला हे जमणार नाही, ह्या सगळ्या गोष्टी इथे लागू पडत नाहीत. किंवा एखाद्याला असं वाटत असेल की मी आता IIT ची परीक्षा दिली, IIT मधनं पास झालो आहे तर मी UPSC सहज पास होऊन जाईल, असंही नाही. माझ्याबरोबर पुण्यामध्ये तयारी करायला माझ्याच रूममध्ये राहणारे दोन शेजारच्या रूममध्ये राहणारे 2 IITians होते, ते पास झाले नाहीत शेवटपर्यंत. आणि माझ्यासारखा जो आर्ट्स बॅकग्राऊंडला असणारा BA MA केलेला विद्यार्थी होता तो पास झाला. या सगळ्याची कारण मीमांसा करताना आपल्याला असं दिसतं की ज्यानं सातत्य ठेवलेलं आहे, ज्यानं आपला ध्येयावरचा फोकस जराही ढळू दिलेला नाही, असाच माणूस उशिरा का होईना परंतु अशी परीक्षा पास होतो. मी मुख्यतः 3 ते 4 मुद्द्यांवर बोलेल. एक म्हणजे आपल्या मनात जी भीती असते, न्यूनगंड असतात. दुसरं वेळेचं नियोजन. तिसरं सरावाचं महत्त्व. आणि चौथं संगतीचा परिणाम. या 4च मुद्द्यांवर मी बोलेन. एक म्हणजे आपल्या मनात प्रचंड न्यूनगंड असतात. जसं मी सांगितलं की मी ग्रामीण भागात नाही, गरीब आहे, मी स्त्री आहे, मुलगी आहे, अपंग आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा काही फरक पडत नाही आहे. माझ्या बॅचची जी टॉपर होती इरा सिंगल, ती अपंग होती. मी आता उदाहरणं सांगितली की तुम्हाला मॅक्झिमम लोक साधारण बॅकग्राऊंडमधनं आलेले दिसतील. इंग्रजी मीडियमच लागतं का? इंग्रजी भाषेवर प्रचंड प्रभुत्व असल्याशिवाय तुम्हाला UPSC पास होता येत नाही का? तर असं नाही आहे. माझं स्वतःचं उदाहरण सांगतो. मी ज्यावेळेस BA इंग्लिशला होतो, 12वीनंतर काय करायचं, 11वी 12वी मी सायन्स केलं. मला सायन्सला जायचं नव्हतं, रुची नव्हती.
अकरावी बारावीनंतर मी बी एला गेलो, बी ए इंग्लिश घेतलं आणि गावाकडच्या शाळेमध्ये शिकलो, गावाकडच्या कॉलेजमध्ये शिकलो. मला बी एला दुर्दैवाने तिथल्या कॉलेजला फार चांगला स्टाफ नव्हता, स्वतःहून अभ्यास केला. माझं ग्रामर अतिशय पक्क होतं, पण मला कधीच इंग्रजीत हात वर करून मी एकही इंग्रजीत प्रश्न विचारला नाही. एक वाक्य सर बी एला असताना मी इंग्रजीमध्ये बोललो नव्हतो. इतका न्यूनगंड होता की आपल्याला इंग्रजी बोलायला जमेल की नाही याची भीती वाटायची. तरीही मी विद्यापीठात पहिला आलो, कारण रायटिंग चांगलं होतं माझं, ड्राफ्टिंग चांगलं होतं. पुण्याला जेव्हा पुणे विद्यापीठामध्ये मी एम ए इंग्लिशला प्रवेश घेतला, त्यावेळेस माझ्या आजूबाजूला सगळी इंग्रजी बोलणारी मुलं होती, कॉन्व्हेंटची मुलं होती डिपार्टमेंटला. आणि असं 1.5 वर्ष गेलं, 1.5 वर्ष मी तो न्यूनगंड पाळून होतो की मी एम ए इंग्लिशला आहे, मी विद्यापीठाचा टॉपर आहे, पण मी इंग्रजी बोलत नव्हतो. शांत जण वर्गात जाऊन बसायचं, जे शिकवतायत ते ऐकायचं, आणि कधी हात वर करून कधीही प्रश्न विचारायचा नाही, कितीही मोठी शंका डोक्यात असेल तर. भीती वाटायची की आपण बोलायला लागलो आणि चुकलो तर काय. यू पी एस सी एम एच्या शेवटच्या 6 महिन्यामध्ये माझ्या लक्षात आलं की आपण जे करतो आहे ते अतिशय चुकीचं चाललं आहे आपलं, आपण बोलायला पाहिजे. म्हणून मग एक विद्यार्थी बरोबर पकडला माझ्यासारखा, जो असा माझ्यासारखाच बुजरा होता, घाबरट होता, त्याला पकडला आणि आम्ही दोघांनी म्हटलं की आपण दोघं एकमेकात बोलत जाऊ आणि सुरुवात केली. आणि नंतर आम्ही ऑब्झर्व पण करायला लागलो की कॉन्व्हेंटमधून जी शिकून आलेली मुलं होती ती अत्यंत फ्लुएंट इंग्लिश बोलत होती, परंतु अत्यंत चुकीचं बोलायची सर ग्रॅमॅटिकली. आणि आम्हाला अत्यंत परफेक्ट असं इंग्रजीचं सेंटेन्स स्ट्रक्चर बनवता येत होतं, पण आम्ही अजिबात फ्लुएंट नव्हतो, आम्ही बोलताना अडखळायचो. भाषेमध्ये फ्लुएन्सी म्हणजे सलगपणे बोलता येणं, न अडखळता, आणि ॲक्युरेसी असे दोन भाग असतात. तर ज्यावेळेस तुम्ही ॲक्युरेटही बोलता आणि फ्लुएंटही बोलता, त्यावेळेस तुमचं भाषेवर प्रभुत्व आलं असं आपण मानतो. काही लोक फ्लुएंट बोलत होते पण ॲक्युरेट बोलत नव्हते, काही लोक ॲक्युरेट बोलत होते पण फ्लुएंट बोलत नव्हते, आणि आम्ही दोघं तिघजण असे होतो की आम्ही बोलतच नव्हतो, त्यामुळे ॲक्युरेटही नाही आणि फ्लुएंट पण नाही. पण एका टप्प्यावर आम्ही ठरवलं की नाही, आता आपल्याला बोलायला पाहिजे, आणि बोलायला लागलो. आणि हळूहळू आमच्या लक्षात आलं की आपल्याला त्यांच्यापेक्षा चांगलं जमत आहे. 6 महिन्यामध्ये आम्ही सगळा खेळ पालटला होता, आम्ही स्वतःलाच वेगळे वाटायला लागलो, इतका फरक झाला. कुठल्या तरी एका टप्प्यावर तुम्हाला न्यूनगंड सोडावा लागतो, भीती सोडावी लागते. भीती ही अशी गोष्ट आहे किंवा न्यूनगंड ही अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला तुमच्या प्रगतीत बाधा ठरते. आणि त्याच्यावर सगळ्यात मोठा उपाय काय असतो, तर ज्या गोष्टीची भीती वाटते तीच गोष्ट करायची. इंग्रजी बोलायची भीती वाटते, इंग्रजी बोलायचं. पाण्यात पोहायची भीती वाटते, पाण्यातच पडायचं. त्याच्याशिवाय आपण पोहायला शिकत नाही. जगातली सगळ्यात यशस्वी लोकं घ्या, कुठलेही यशस्वी घ्या. मी बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारतो, सगळ्यांचा आवडता अभिनेता कोण आहे, तर मॅक्झिमम लोकांचं उत्तर येतं सलमान खान आहे. मी सलमान खानचा एक इंटरव्ह्यू वाचला होता, त्याच्यामध्ये त्याला उंचीवरून खाली बघायची भीती वाटते. आता सलमान खान सर्वार्थानं यशस्वी आहे, पण त्याला एका उंच इमारतीवर गेला तर वरून खाली बघायची भीती वाटते. त्याच्या फिल्ममध्ये आपण पाहतो की त्यांनी 5व्या मजल्यावरनं उडी मारली आहे, 10 लोकांना फायटिंगमध्ये हरवतोय तो, पण त्याला भीती वाटते. मुकेश अंबानींना कुठली भीती वाटत असेल का, वाटत असेल की नसेल, कशाची तरी भीती वाटत असेल प्रत्येक माणसाला. पुन्हा यशस्वी कुठलाही यशस्वी माणसाला कुणाची भीती वाटत नसेल तर कमीत कमी आपल्या बायकोची तरी भीती वाटते असे सरांनी मला ते. प्रत्येकाच्या मनात एक कुठली तरी भीती असते. लौकिक अर्थानं यशस्वी झालेल्या प्रत्येक माणसाच्या मनात कुठली तरी भीती असतीच असते, परंतु त्या भीतीला पार करून तो उंबरटा ओलांडून आपण पुढं जाता आलं पाहिजे, तो न्यूनगंड सोडून आपल्याला पुढं जाता आलं पाहिजे, तेव्हा कुठे आपल्याला त्याच्यावर मात करता येईल. दुसरं असं की आपण ज्या परीक्षांचा सराव करतोय, ज्या गोष्टीची भीती आपल्याला वाटते, त्या गोष्टी करायच्या म्हणजे नेमकं काय करायचं. बऱ्याच वेळा आपण चुकीच्या गोष्टी करतो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं आपण म्हणतो, पण नुसती प्रॅक्टिस माणसाला परफेक्ट बनवत नाही. परफेक्ट प्रॅक्टिस केली पाहिजे. तुम्ही जर चुका करण्यातच सतत प्रॅक्टिसमध्ये चुका करत राहिला तर तुम्ही ॲक्च्युअल परीक्षेमध्ये पण चुकाच करणार. त्यामुळं आपण ज्यावेळेस प्रॅक्टिस करतो कुठल्याही गोष्टीची, त्यावेळेस त्या गोष्टी आपण बरोबर करतोय का, ह्याचं कुठंतरी सेल्फ क्रिटिसिझम आपल्याला करता आलं पाहिजे. आणि प्रॅक्टिस किती महत्त्वाची आहे हे सांगण्यासाठी मी कायम उदाहरणं देतो की सचिन तेंडुलकरसारखा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा बॅट्समन, ज्याने जवळजवळ 50,000 धावा काढलेल्या आहेत फर्स्ट क्लासमध्ये,
तो प्रत्येक मॅचच्या आधी नेटमध्ये प्रॅक्टिस का करतो? त्याला काय गरज आहे? एखादा नवीन फलंदाज आहे, एखादा नवीन बॅट्समन आहे, त्याला प्रॅक्टिस करणं आपण समजू शकतो. पण सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरभ गांगुली किंवा आताचा विराट कोहली घ्या, प्रत्येक मॅचच्या आधी आपल्याला दिसतं, मॅच सुरू व्हायच्या आधी आपण जरा बातम्या बघत असतो, काय बघत असतो, तर नेटमध्ये चाललेली प्रॅक्टिस आपल्याला दिसते का? कारण ज्या चुका मॅचमध्ये होऊ शकतात त्या चुका तुम्ही नेटमध्ये करता आधी, त्या चुका तुम्ही प्रॅक्टिस करताना करता, आणि त्या चुका तुम्ही मॅचमध्ये होऊन देत नाही, याच्यासाठी प्रॅक्टिस महत्त्वाची आहे, याच्यासाठी सराव महत्त्वाचा आहे. त्यामुळं आपण जे करतोय ते अतिशय भानावर राहून करणं. आपल्या लोकांना, बऱ्याच लोकांना एक अजून एक न्यूनगंड असतो की इंटरव्ह्यूची भीती असते. इंटरव्ह्यूमध्ये UPSC जगभरातलं काहीही विचारलं जातं असा एक कॉमन, मी ज्यावेळेस UPSC करत नव्हतो त्यावेळेस मलाही असं वाटायचं की UPSC इंटरव्ह्यूमध्ये काहीही विचारलं जातं जगभरातलं. तर जगभरातलं काही विचारलं जातं हे खरं आहे की खोटं आहे असं मला विचारलं तर मी सांगेन की खरं आहे. पण मग त्याची भीती बाळगायची का? तर नाही. आज तुमच्यापैकी तुम्ही सोडा, कुठल्या तरी नॉर्मल एखाद्या माणसाला जो UPSC तयारी करत नाही आहे, अशा माणसाला मी विचारलं की जरा ते 2008 झालेलं, 2009 झालेलं ग्रीक सोरिन डेट क्रायसिस काय होतं सांग बरं, तर त्याला कळणार नाही, त्याला समजणार नाही, कारण त्याने ते कधी वाचलेलंच नसतं. आपण UPSC अभ्यास करायला लागतो त्यावेळेस जाणीवपूर्वक न्यूजपेपर वाचायला लागतो, आंतरराष्ट्रीय घडामोडी वाचायला लागतो, देशातल्या घडामोडी वाचायला लागतो, आणि त्याच्यावरच एखादा प्रश्न विचारला तर तो जगभरातला कुठला तरी प्रश्न असणारच आहे ना. आणि जगभरातला कुठलाही प्रश्न म्हणजे कुठल्याही निरर्थक गोष्टीवर कोणी प्रश्न विचारत नाही. प्रश्न कशावर विचारलं जातं? ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या न्यूजमधल्या गोष्टी आहेत, ज्याच्यावर सतत काहीतरी बोललं जातं आहे, चाललं जातं आहे, न्यूजमध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत, अशाच गोष्टींवर प्रश्न विचारले जातात. त्यामुळे त्याची जी एक भीती आहे ती भीती मनातनं काढली पाहिजे. वेळ तुमच्या आयुष्यातली, आत्ताची जी वेळ आहे ती सर्वात महत्त्वाची वेळ आहे. आमचे एक सर होते, ते प्रत्येक जो ज्याला भेटेल ना, आम्हाला तर सांगायचे की तुम्ही ज्या काळात जगताय तो तुमच्या आयुष्यातला अतिशय गोल्डन काळ आहे, गोल्डन पिरियड आहे. मग एक दिवशी मी त्यांना एका म्हाताऱ्या माणसाशी बोलताना ऐकलं, त्यांनाही म्हणत होते ते, तुम्ही जे जगताय ना आता तो तुमच्या आयुष्यातला गोल्डन काळ आहे, प्रत्येकाला सांगायचे. पण विद्यार्थी दशेतला काळ जो असतो तो खरंच तुमच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा काळ असतो. या काळामध्ये तुम्ही जे पावलं टाकत असतात एकतर ती तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या दिशेनं नेतील किंवा ध्येयापासून दूर नेतील. मगाशी ओंकार आणि रामेश्वर दोघांनाही म्हटले, दोघांनीही सांगितलं की आम्ही घराकडे गेलो नाही, प्रचंड वेळ देऊन लायब्ररीमध्ये बसून अभ्यास केला आणि बऱ्याच वेळा प्रश्न पडायचा, कम्पेअर करायचो की आपण हे का करतो आहे. म्हणजे बाकीचे लोक मजा करतायत, सगळे लोक हॉटेलिंगला जातायत, फिल्म बघायला जातायत, निवांत एन्जॉय करतायत, आणि आपण का लायब्ररीमध्ये बसून 24 तास, 15 तास, 10 तास, 12 तास अभ्यास करतोय? हा प्रश्न पडला तरी त्या प्रश्नावर आपण मात करतो, त्या प्रश्नापाशी घुटमळत नाही. त्याचं कारण एक, त्या कारणाच्या आधी मी उदाहरण सांगतो. किरण बेदींनीच आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहिलं आहे, किरण बेदी देशातल्या पहिल्या महिला IPS, तुम्हाला हे सगळं माहितीच आहे गोष्ट. त्यांच्या आत्मचरित्रामध्ये एक गोष्ट आहे की त्यांना सेम असा प्रश्न पडला होता. कॉलेजच्या लायब्ररीत बसून त्या अभ्यास करत असायच्या, त्या अभ्यास करत असताना त्यांना त्या लायब्ररीच्या खिडकीतून बाहेर दिसायचं ग्राउंडवर, की त्यांचे सगळे बॅचमेट्स, मित्र मैत्रिणी हसतायत, खेळतायत, एकमेकांना टाळ्या देत आहेत, मजा करतायत, कॅन्टीनला चाललेत, फिल्मला चाललेत, आणि ह्यांना वाटायचं की मग आपण का बसलो आहे, माझे मित्र मजा करतायत आणि मी कष्ट करत बसले. पण नंतर ज्यावेळेस मी UPSC परीक्षा पास झाले त्यावेळेस माझ्या लक्षात आलं, आणि त्यांनी मागं वळून बघितलं की त्यांच्या हे लक्षात आलं की आता मी मजा करते आणि माझे मित्र अजून कष्टच करतायत. योग्य काळात योग्य वेळेत जर आपण कष्ट घेतले तर आयुष्यभर आपल्याला कष्ट करावे लागणार नाहीत, नाहीतर टाइमपास व पिक्चर बघितलंच असेल सगळ्यांनी, टाइमपास 1 टाइमपास 2 पण आला होता. आत्ताच्या काळात तुम्ही टाइमपास 1 टाइमपास 2 करत राहिलात तर नंतरच्या काळात कष्ट 1 कष्ट 2 कष्ट रिटर्न्स या सगळ्या गोष्टी तुम्हाला भोगाव्या लागणार आहेत. वेळ किती महत्त्वाचा आहे आणि तो का एक सेकंद, 1 मिनिट, 1 तास किती महत्त्वाचा आहे हे सांगण्यासाठी मी एक कायम उदाहरण सांगतो, ते म्हणजे NCC मी होतो. तुमच्यातले बरेच लोकांनी NCC केली असेल. NCC फायरिंग असतं सर, फायरिंगमध्ये एक तर बसून गोळी मारायची असते, बुलेट फायर करायची असते, किंवा लिनिंग पोझिशनमधून असते किंवा लाईंग पोझिशनमधनं झोपून, पालथं झोपून अशी समोर साधारणतः 25 फुटावर तुमचं टार्गेट असतं. तुम्हाला सगळ्यांना ते टार्गेट माहीत असेल, राऊंड्स असतात वेगवेगळे आणि एक मध्ये काळा ठिपका असतो, बुल्स आय म्हणतात त्याला.
एनसीसीमध्ये आम्हाला ज्यावेळेस पहिल्यांदा नेलं फायर करण्यासाठी, त्यावेळेस फक्त 3 राऊंड दिले होते आम्हाला की 3 गोळ्या तुम्ही मारायच्यात. आणि त्याने आधीच सांगितलं होतं की बंदुकीची जी बट असते ती इथे एकदम जोरात खोचून ठेवायची, रिकॉईल मारते म्हणून. आणि श्वास एकतर सोडायचा किंवा आतमध्ये घेऊन ठेवायचा, पण श्वासोच्छ्वास चालू असताना तुम्ही ट्रिगर ओढायचा नाही. माझं काय झालं की हे पहिल्यांदाच गोळी मिळते, त्या गोळी मारायला मिळते, बुलेट फायर करायला मिळते, त्यामुळं कोणी काय सांगतंय, इन्स्ट्रक्टर काय सांगतो याच्याकडे लक्षच नव्हतं. आणि ज्यावेळेस असा नेम धरला अंदाजाने आणि फायर केलं, त्यावेळेस माझा साधारणतः श्वास सुटला तसं थोडासा एक मिलीमीटर किंवा 2 मिलीमीटर फक्त बंदूक अशी वर झाली इथनं. आणि मला वाटलं की ठीक आहे, तिकडे थोडासा फरक पडला असेल, बुल्सच्या आईच्या ऐवजी इकडे कुठेतरी कागदावरच गोळी लागेल, पण ती कागदावर त्या अख्ख्या टार्गेटवरच गोळी लागली नाही. इथं फक्त 2 मिलीमीटर फरक पडलेला आहे आणि तिकडं मात्र 4 फुटावरून गोळी वर निघून गेली होती, बुम असा आवाज. मी म्हटलं की हे कसं शक्य आहे, इथं फक्त 2 मिलीमीटर तिकडे 4 फूट कसे झाले. तर प्रोजेक्टाईल मोशन नावाचा फिजिक्स ह्याचा एक कन्सेप्ट आहे फिजिक्समधली, ती वाचा जरूर. इथं त्याचं अंतर 2 मिलीमीटरच असतं, पण तिथे जाईपर्यंत ते 4 फूट होतं. आपण ज्यावेळेस आत्ता 1 मिनिट घालवत असतो, मित्र म्हणतो चल सिनेमाला, 1 तास गेला, 3 तास गेले, मित्र म्हणतो चल खेळायला जाऊ, मित्र म्हणतो चल बाहेर फिरून येऊ, असा 1-1 तास म्हणजे 1-1 मिली असतो आत्ताचा. आणि जो नंतर अख्खा 1 दिवस बनतो, अख्खे महिने बनतात, अख्खी वर्ष निघून गेलेली असतात, आणि आपल्याला नंतर गेल्यावर कळतं की आपलं अरे अख्खं वर्ष वाया गेलं. एक तास म्हणत आपण तेवढा छोटा जो वेळ घालवलेला असतो तो खूप दूर अंतर कापून गेल्यावर आपल्याला तो 1 वर्ष वाया गेलं, 1 महिना वाया गेला, 4 महिने वाया गेले असं दिसत असतं. त्यामुळे आत्ताचा जो तुमचा वेळ आहे तो इतका महत्त्वाचा आहे, त्याचं नियोजन इतकं अचूक केलं पाहिजे की अजिबात 1 सेकंद 1 मिनिट अजिबात वाया घालवायला नाही पाहिजे. याचा अर्थ फिल्म बघायचा का नाही बघायचा का, बघायचा, नियोजन करून बघा. कुणीही म्हणतंय म्हणून तुम्ही त्याच्याबरोबर जाऊ नका, तुमच्या वेळेनुसार जा. तुम्ही ठरवा की मी आठवड्यातल्या ह्या दिवशी फिल्म बघणार आणि त्या दिवशी जा. तुम्ही ठरवा की मी दररोज दिवसातला या वेळ मी खेळण्यासाठी देणार, त्यावेळेस खेळायला जा, ग्राउंडवर जा, व्यायामाला जा. पण तुमचं नियोजन असू द्या, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. एक आणखी महत्त्वाची गोष्ट फक्त छोटीशी सांगतो, कारण यजुर्वेंद्र महाजन सरांना आपल्याला ऐकायचं आहे. सराव किती महत्त्वाचा आहे आपल्या परीक्षेच्या काळामध्ये. सरावाच्या आधी मी हे सांगतो की परफेक्शन ही छोटी गोष्ट नाही आहे. परफेक्शन इज नॉट अ स्मॉल थिंग, बट स्मॉल थिंग्स मेक परफेक्शन. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमधनंच तुम्ही परफेक्ट होता, किंवा परफेक्शनकडे जायचं असेल तर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीच करायला लागतात. परीक्षेला जाण्याआधी बऱ्याच वेळा आपली मनस्थिती ठीक असावी याचा आपण कधीही विचार करत नाही. आपण बऱ्याच वेळा एकमेकांना चिडवत असतो, तुझा काय जास्त अभ्यास झाला, माझा कमी झाला आहे, मी तर काय होणारच नाही बाबा, असं आपलं चाललेलं असतं. परीक्षेला जायच्या आधी मी कधीच कोणाशी बोलायचो नाही, भांडणं टाळायचो, घरातल्याही लोकांशी बोलायचं नाही, शांत राहायचं, आपल्या आपल्या विश्वात राहायचं. परीक्षेला जायच्या आधी आपण 1 तास आधी पोहोचणार आहे ह्याची खात्री करून घ्यायची. परीक्षेच्या जागी आपण 1 तास आधी पोहोचायला पाहिजे. तिथं गेल्यानंतर जो बेंच आपल्याला मिळणार असतो, वर्ग मिळणार असतो, तो बघून ठेवायला पाहिजे. कारण बऱ्याच वेळा काय होतं, आपण डायरेक्ट 5 मिनटं आधी जातो परीक्षेच्या हॉलमध्ये आणि तिथं आपल्याला असा एकदम हलणारा बेंच मिळतो, किंवा खिडकीच्या जवळ मिळते, खिडकी आदळत असते वाऱ्यानं, आणि तुम्ही म्हणता माझ्याच नशिबाला का आलं. तुम्ही जर 1/2 तास आधी पोहोचला, 20 मिनटं आधी पोहोचला, हलणारा बेंच तुम्ही नीट करून घेऊ शकता, खिडकी आदळत असेल तिला काहीतरी लावू शकता. बऱ्याच वेळा असं होतं की मग तुम्ही आपण जाताना पाण्याची बॉटल जी म्हणतो ना आपण तीसुद्धा घेऊन जायला पाहिजे, व्हाइटनर घेऊन जायला पाहिजे, आपण विसरतो. बऱ्याच वेळा परीक्षेला पेन न घेताच, पेन्सिल न घेताच लोक गेलेले असतात. प्रत्येक गोष्टीचं छोटं नियोजन पाहिजे, कारण परीक्षेतल्या आपल्या 3 तासांमधला 1-1 मिनिट असतो, 1-1 सेकंद असतो, तो अतिशय महत्त्वाचा असतो. बऱ्याच वेळा मी बघितलंय की एक जण माझ्या शेजारीच बसणारा पाण्याची बॉटल घेऊन आलेला नव्हता, मग ते परीक्षेच्या कक्षामध्ये पाणी वाटत फिरतात, तहान लागली असेल तर कोणाला पाणी पाहिजे असेल तर घ्या म्हणून. तर ह्याला तहान लागली आणि हा वाट बघतोय पण ह्याच्याकडे ते पाण्याचा नंबरच येईना. जो कोणी वाटणारा यायचा तो पहिल्या रांगेत यायचा, तिथून तिकडे निघून जायचा, ह्याची चुळबुळ चालू. 5-7 मिनिट त्याच्यात वाया गेले माझ्या शेजारी बसणाऱ्या मुलाचे. 3 तासातले 7 मिनिट वाया जाणं म्हणजे 8-10 मार्कांचा 1 प्रश्न वाया जाणं. म्हणजे तुमच्या परीक्षेत त्याने सांगितलं की प्रिलिम त्याची 0.78 मार्काने गेली होती, माझी MPSC एकदा 0.22 मार्काने गेली होती,
8 मार्क वाया जाणं म्हणजे तुम्ही परीक्षेतनं बाद होणं, परीक्षेतनं बाद होणं म्हणजे तुमचं 1 वर्ष वाया जाणं, म्हणजे त्या एका मिनिटाची तिथल्या एका छोट्या गोष्टीची किंमत तुम्ही काय मोजताय, एका वर्षात मोजताय. त्यामुळं इतकं बारीक तुम्ही नियोजन करायला पाहिजे. सराव किती महत्त्वाचा आहे, मी नेटसेट पास झालो त्याची गोष्ट सांगतो. मी नेटसेट सर ॲपियरलाच पास झालो, म्हणजे मी 2008 एम ए झालो आणि त्याच वर्षी मी लगेच नेटसेट पास झालो. पण नेटसेट मी पास झालो म्हणजे पहिल्या अटेम्प्टात पास झालो असं सांगतो लोकांना. पण मला माहीत असतं की माझा तो 34th अटेम्प्ट होता, 34th अटेम्प्ट. मी काय केलं होतं की परीक्षेच्या आधी 1 महिना पूर्ण स्वतःच प्रश्नपत्रिका तयार केलेल्या होत्या. रोज मला माहिती होतं की दुपारी झोप लागते आपल्याला जेवण केल्यानंतर, आणि नेटसेटचा पेपर असतो बरोबर 1:30 ते 4 वाजेपर्यंत, आणि 2:30 साधारणतः आपल्याला झोप लागायला सुरुवात होते. मग आपला जर हाच पॅटर्न राहिला तर 2:30 परीक्षेत पण आपल्याला झोप येईल. मग मी पॅटर्न चेंज करायचा म्हणून आधी 2:30 ते 4 ह्याच वेळेत रोज 30 पेपर रोज 1 पेपर असे 30 दिवस परीक्षेच्या आधी सोडवले, की त्यावेळेस आपलं माइंड ॲक्टिव्ह राहायला पाहिजे. आणि प्रश्न स्वतःच काढले होते, पेपर स्वतःच तपासले, पेपर स्वतःच लिहायचो, वेळ लावून लिहायचो. 4 वाजले, बेल झाली, अलार्म वाजला की उठून जायचो आणि 2 तासानंतर स्वतःचा पेपर स्वतःच तपासायचो. पहिल्या दिवशी कळलं की आपण एका प्रश्नाच्या प्रेमामध्ये 4 प्रश्न सुटले आपले. एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला जोरात चांगलं येत होतं म्हणून आपण लिहित बसलो आणि 4 पुढचे प्रश्न आपल्याला लिहिताच आले नाहीत. त्याच्यानंतर मग तो जो आपला फ्लॉ झाला होता तो मी पुढच्या पेपरमध्ये दुरुस्त केला. नंतर कळलं की आपलं घाईत लिहायच्यामध्ये ए अँड दी आर्टिकल्स लिहायचेच राहत आहेत, ते पुढच्या पेपरमध्ये दुरुस्त केलं. नंतर कळलं की आपण जे उत्तर लिहितो त्यात लॉजिकल सिक्वेन्स राहत नाही आहे, सुरुवात मध्य शेवट उत्तरांना पाहिजे तो राहत नाही, ते पुढच्या पेपरमध्ये दुरुस्त केलं. असं प्रत्येक पेपरमध्ये मागच्या चुका मी दुरुस्त करत गेलो. आणि 30th पेपर ज्यावेळेस मी लिहिला होता, 34th, त्यावेळेस मला कुठलीही दुरुस्ती स्वतःमध्ये सापडली नाही की मला आता ही करावी लागेल. परीक्षेच्या दिवशी मी पेपर लिहायला गेलो त्यावेळेस मला असं वाटलं की मी माझाच काढलेला एक पेपर अजून लिहितोय, म्हणजे माझीच स्वतःची टेस्ट मी सोडवत बसलोय 2:30 ते 4, मला परीक्षेचं प्रेशर आलं नाही. आणि ती परीक्षा मी पास झालेलो होतो, म्हणजे तसं बघितलं तर मी 34th अटेम्प्टला पास झालो होतो. दुनियेसाठी लोकांसाठी मी पहिल्या अटेम्प्टला पास झालेलो होतो. पण मला माहिती होतं की मी किती सराव केलेला आहे बॅकग्राऊंडला पडद्याच्या मागे. तर प्रत्येकाला आपलं आपलं नियोजन, आपल्या आपल्या यशाचा मार्ग, माझा अभ्यास करण्याची पद्धत सकाळी करायचा का संध्याकाळी करायचा, कुठल्या वेळेला करायचा, किती तास करायचा, हे सगळं प्रत्येकाची स्वतःची स्टाईल असणार आहे. मी सकाळी उठतो म्हणून तुम्ही सकाळी उठायची गरज नाही, कुणी रात्रभर जागून अभ्यास करतं म्हणून तुम्ही जागून करायची गरज नाही. तुम्हाला ज्या ज्या सुटेबल वेळा आहेत त्या तुम्ही शोधायच्या ट्रायल अँड एरर मेथडमधनं. आणि मग त्या एकदा ती वेळ ठरली की त्या वेळेत दुनियेत भूकंप झाला काहीही झालं तरी आपण आपल्या जागेवरच बसलेलो असायला पाहिजे, हे स्वतःशी कमिटमेंट ज्यावेळेस दिसेल त्याच वेळेस तुम्हाला यशस्वी होण्याचे जास्त चान्सेस असतील. ज्या माणसाच्या वागण्यात बोलण्यात विचारात एकत्व असतं त्या माणसाच्या डोळ्यात तुम्हाला आग दिसेल, फायर एम आहे आपोआप दिसतं. ज्या माणसानं आपण काय करतो, माणूस असतो ना आपण 3 चेहऱ्यांनी वागवत असतं. आपण बोलत एक असतो, करत दुसरं असतो, मनात तिसरंच असतं. वागण्या बोलण्यामध्ये विचारांमध्ये जेव्हा आपण एक येऊ, आपले प्रामाणिक आपले प्रयत्न ज्यावेळेस प्रामाणिक होतील त्यावेळेस आपल्याला यशापासून कुणीही रोखू शकत नाही. तुम्हा सर्वांना असं प्रामाणिक प्रयत्नांसाठी शुभेच्छा. तुम्ही सर्वांनी यशस्वी व्हावं, केवळ स्पर्धा परीक्षेमध्ये नाहीच तर आयुष्यामध्ये यशस्वी व्हावं अशी शुभेच्छा देतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद.